पतिकडे देऊन टाका तुम्ही सरशी, मी टाकून देतो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिवार दिन सिल्लोड शहर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये आपण साजरा करत आहे. तरी सर्व गौतम नगर, इस्नेनगर, शिक्षक नगर, रमानगर या नगरातील सर्व लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ येऊन विनम्र अभिवादन केलेलं आहे. तरी आज गरज देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची विचारांची गरज आहे. जो कोणी वाचल पुस्तक वाचल्याशी होणार नाही. बाबासाहेबांचं बाबासाहेबांना डोक्यात घ्या, डोक्याच्या वर घेऊ नका अशी भीमसैनिकांना माझी तीव्र विनंती आहे. बस एवढे बोलून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिवार दिनानिमित्त अभिवादन करतो. समंता यार के वो एक मिनट समोर बघा. तिथं बसवा. सर्व एरियातील शिक्षक कॉलनी, रमानगर, गौतम नगर, आंबेडकर नगर या एरियातील सर्व उपासक उपासिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादनासाठी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सारे जमले आहात.
आणि मला एकच म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका जातीत मर्यादित नव्हते, ते सर्व समाजासाठी. आवाज इतनी आ रहा ना उसमें? नहीं नहीं नहीं, ये फिर दाढ़ी है. हाँ चलेंगे, कोई हरकत नहीं ना, समझो ना. अब बोलो. आज 6 डिसेंबर डॉक्टर आंबेडकर नगर मध्ये अपन सर्व शिक्षक कॉलोनी रामानगर गौतम नगर आंबेडकर नगरातील उपासक उपासिका आपण सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादनासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोर आपण जमा झालो आहेत. तर आज सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका समाजाचे मर्यादित नव्हते, ते सर्व समाजाच्या समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याग केला आहे. आणि विशेष म्हणजे ओबीसी वर्ग, ओबीसीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ओबीसीला न्याय नव्हतं मिळत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता, तरी आज या देशातला ओबीसी झोपलेला आहे. तर मला तीच विनंती आहे की या ओबीसी बहुजन लोकांनी जागृत व्हायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका धर्माचे नव्हते, ते सर्व लोकांसाठी त्यांनी कार्य केले आहे. ते अर्थशास्त्र तज्ज्ञ होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रात्रंदिवस अभ्यास करून बहुजनासाठी न्याय दिला, बहुजनासाठी सर्व देशासाठी घटना लिहिली. या घटनेमधून मला एकच म्हणायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपण जर आज सगळ्या ओबीसी लोकांनी सगळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं पूजन केलं पाहिजे, आणि विशेषतः करून या देशातील महिला मुली यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं पूजन केलं पाहिजे. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातल्या महिला जागृत झाल्या आहे, वाचन करायला लागल्या आहे. आणि आज बाबासाहेबांचं संविधान नसतं, या देशाच्या महिला यांनी चूल आणि मूलच केलं असतं. यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व जाती धर्माच्या स्तरावर लोकांनी आज पूजन करावे असं मला वाटते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं महापरिवार दिनानिमित्त बाबासाहेबांना मी महापरिवार दिनानंतर विनम्र अभिवादन करतो.